नमस्कार. स्वादिष्ट स्वयंपाक तसेच उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी खास टिप्स. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा, तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुम्हाला मिळेल. टिप नंबर 1. पुऱ्यांसाठी पीठ मळताना 1 चमचाभर साखर घातल्यास पुऱ्या स्वादिष्ट तर होतातच, शिवाय जास्त वेळ फुगलेल्या राहतात. टिप नंबर 2. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग निघून जाईल. टिप नंबर 3. जेवणासोबत हिरवी मिरची खाणे चांगले असते, कारण हिरवी मिरची खाल्ल्याने चेहऱ्यावरील डाग निघून जातात. टिप नंबर 4. अपचनाचा त्रास असेल, आंबट ढेकर येत असतील, तर दुपारी जेवल्यानंतर ताजे ताक जरूर प्यावे. त्यात भाजलेली जिरे पावडर व काळे मीठ घालून प्या, आराम मिळेल. टिप नंबर 5. रात्रीची शिळी चपाती सकाळी दुधासोबत खाल्ल्यास अपचन, गॅस, ॲसिडिटी अशा पोटाच्या आजारांपासून सुटका होते. टिप नंबर 6. फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये, यामुळे पोटात विषारी द्रव्य तयार होतात व त्याने छातीत जळजळ होऊ शकते. टिप नंबर 7. जेवल्यानंतर आंघोळ करू नये, कारण त्यामुळे पचनशक्ती मंदावते व त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो, शिवाय त्वचेचा रंग सावळा होतो. टिप नंबर 8. थर्मासमधून खराब वास येत असेल तर त्यात व्हिनेगर घालून 5 ते 7 तास ठेवा व नंतर स्वच्छ धुवून घ्या, थर्मासमधील वास निघून जाईल. टिप नंबर 9. रिकाम्या पोटी सकाळीच तुळशीच्या पानांचा रस कोमट पाण्यासोबत घेतल्यास पित्त कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 10. रक्त घट्ट होण्यापासून वाचवण्यासाठी दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. त्यासाठी जमेल तसा व्यायाम व 20 ते 30 मिनिटे चालल्याने शरीरातील घाम निघून जातो व शरीर निरोगी राहते. टिप नंबर 11. रक्ताची कमतरता असेल तर डाळिंबाच्या रसात सैंधव मीठ व मिरी पावडर घालून पिल्यास शरीरातील लोहाची मात्रा वाढते व त्यामुळे नवीन रक्त तयार होते. टिप नंबर 12. चेहऱ्यावरील तसेच हातापायांची त्वचा काळवंडली असेल तर कच्च्या दुधाने मालिश करा, त्यामुळे मृतपेशी निघून जातात व रंग उजळतो. टिप नंबर 13. दररोज 1 केळे खाल्ल्यास राग तसेच चिडचिडेपणा कमी होतो. टिप नंबर 14. कोमट पाण्यात हळद घालून पिल्यास पोटाची सफाई होते. टिप नंबर 15. दम्यात श्वास घेण्यास त्रास होत असेल तर बीट भाजून त्यावर मीठ घालून खाल्ल्यास श्वास घेण्यास आराम मिळेल. टिप नंबर 16. लवंग गरम करून भांड्यांच्या रॅकमध्ये, कांद्या बटाट्यांच्यामध्ये, फ्रीजच्या रबरमध्ये ठेवावी, त्यामुळे झुरळे होत नाहीत. टिप नंबर 17. महिलांमध्ये पाळीच्या दरम्यान पोटात दुखत असेल तर आलं घातलेला काळा चहा प्यावा व थोडा वेळ आराम करावा, त्यामुळे दुखण्यातून सुटका मिळेल व डोकेदुखीसुद्धा दूर होईल. टिप नंबर 18. बटाट्याची साल फेकून न देता त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा उजळतो. टिप नंबर 19. कधीही मागे टेकून जेवू नये, कारण त्यामुळे श्वासासंबंधित आजार होण्याची शक्यता असते. टिप नंबर 20. वारंवार थुंकण्याची सवय असेल तर ती त्वरित बंद केली पाहिजे, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते व मेंदू कमजोर होतो. टिप नंबर 21. छातीत दुखत असल्यास ओव्याची धुरी घ्यावी, त्यासाठी ओवा सुती कपड्यात पोटली बांधून तयार करावी व ही पोटली तव्यावर गरम करावी व छातीला शेक घ्यावा, आराम मिळेल. टिप नंबर 22. मळमळ होत असेल, उलटी होत असेल तर 4 ते 5 धणे घेऊन चावत राहिल्यास मळमळ होणे बंद होते. टिप नंबर 23. गुडघ्यावर जास्त वेळ बसून राहिल्यास गुडघेदुखी तर होतेच व असे सतत केल्यास गुडघे कमजोर होतात. टिप नंबर 24. अचानक एखाद्याला लकवा म्हणजेच अर्धांगवायूचा झटका आल्यास ताबडतोब गाईच्या तुपाचे 2-2 थेंब पेशंटच्या नाकात घालावे, त्यामुळे लकवा बरा होण्याची शक्यता जास्त असते. टिप नंबर 25. घामाची दुर्गंधी येत असेल तर तुरटीच्या पानाने आंघोळ करा. टिप नंबर 26.
कुठेही प्रवासाला जात असाल तर सोबत आवश्यक सामानासोबत स्वतःची औषधे तसेच सॅनिटायझर, तापजुलाबाच्या गोळ्या, डायरी, पेन, सुई धागा, सुका खाऊ, जास्तीचे कपडे, छोटी सुरी, पाणी या वस्तू अवश्य ठेवाव्यात. क्षुल्लक वाटत असल्या तरीही कधीही आवश्यकता पडू शकते. टीप नंबर 27. सहलीला किंवा प्रवासात ओरिजिनल कागदपत्र, दागिने सोबत ठेवू नयेत. अनोळखी व्यक्तींशी आवश्यक तेवढेच बोलावे. कुणीही काहीही खायला दिले तर ते खाऊ नये. मुलांना सुद्धा बाहेरचे खाद्य देणे शक्यतो टाळावे. गरज पडली तरच चांगली स्वच्छता असेल अशा ठिकाणी जेवण अगर इतर खाद्यपदार्थ घ्यावे. टीप नंबर 28. भजी किंवा पुऱ्या तळल्यानंतर तेल काळे होते. अशावेळी तेलात थोडा भात घातल्यास तेलातील जळलेले कण भाताला चिकटतात व तेल पुन्हा स्वच्छ होते. टीप नंबर 29. घटाघट पाणी पिणे टाळा, कारण त्यामुळे अन्ननलिकेवर दाब येऊन छातीत दुखू लागते. टीप नंबर 30. दुसऱ्या दिवशीचे नियोजन आदल्या दिवशीच करा, त्यामुळे दुसऱ्या दिवशी विचार करण्यात वेळ जात नाही. मैत्रिणींनो, आता तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूयात. धन्यवाद.